लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी तेरा मे ला अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान पार पडले यंदा प्रथमच मतदारांनी उत्स्फूर्तपणे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला परंतु मतदार याद्यांमध्ये सावळ्या गोंधळाचा फटका मतदारांना सहन करावा लागला प्रशासनाच्या बेफिकीर कामकाजामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले अनेक मतदारांना जिवंत असतानाही मयत दाखवून जिल्हा प्रशासनाने यमसदनी धाडले त्या अनेक मयत व्यक्ती मतदार यादीतून जिवंत केल्या गेल्या अनेक मतदारांच्या नावावर असे शिक्के मारले गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही मतदार याद्यांमधील त्रुटीमुळे अनेक मतदान केंद्रांवर केंद्र अधिकारी कर्मचारी आणि मतदारांमध्ये वादंगाचे प्रसंग उडावले मागील कित्येक वर्षांपासून देशभरात निवडणुका घेतल्या जातात परंतु आज तयार मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावत उत्स्फूर्तपणे मतदान केले नगर शहरासह ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसला परंतु मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला मतदानासाठी आलेल्या व्यक्तीचे नाव पुढे मयत असा उल्लेख असल्याने मतदान करण्यास मज्जाव केल्याच्या घटना सकाळच्या सत्रातच उघडकीस आल्या त्यामुळे वादावादी आणि तक्रारीही झाल्या त्यानंतर या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार यादीतील मयत परंतु प्रत्यक्ष जिवंत असलेल्या मतदारांना टेंडर्ड वोट करण्यास परवानगी देण्यात आली टेंडर्ड वोट करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे यातून प्रशासनाचा गलथान कारभारात सव्हाटावर आला असून त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी नावात दुरुस्ती दुबार नावे वगळणे मयताची नावे रद्द करणे यासाठी वर्षभरात अनेक विशेष मोहिमा राबवल्या जातात मात्र या मोहिमांमध्ये मतदारांनी केलेले नोंदणी सुचवलेले बदल आणि त्यासाठी भरून दिलेले विविध फॉर्म हाताळले जात नसल्याचे अनेक तरुण तरुणींनी मतदानासाठी यावेळी नाव नोंदणी केली त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून ते महापालिकेने नेमलेल्या ओ मार्फत जिल्हा निवडणूक शाखेकडे देण्यात आले या नवमतदारांना मतदानाचा हक्क मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अशी नाव नोंदणी अनेक नवमतदारांची मतदारांची नावे यादीत आलीच नाहीत त्याचबरोबर जे मतदार सुदृढ आहेत त्यांचा अंध अपंग असा उल्लेख यादीत आला आहे त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत मतदारांमधून संताप व्यक्त होत आहे मतदार जागृती शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर व्यापक स्वरूपात उपाययोजना केल्या जातात कोट्यधी रुपयांचा निधी खर्च केला जातो मतदानाचा टक्का वाढावा यासाठी या वर्षी मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला त्यासाठी ब्रँड अम्बेडर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवडणूक आयोगाने या मोहिमेत सहभागी करून घेतले मतदानाबाबत जनतेत करण्यास दुमत नाहीच। परंतु ते करताना प्रशासकीय कामकाजातही सुधारणा होणे महत्वाचे आहे जर तेंडुलकर याच्या एका फोन कॉल मुळे एखादी व्यक्ती मतदान केंद्रात मतदानासाठी येत असेल आणि तिचाच मतदार यादीत मयत असा उल्लेख अथवा तिच्या नावावर डिलेटर शिक्का मारला गेला असेल त्या जनजागृती मोहिमेचे फलित काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत मतदार याद्यांमधील हा सावळा गोंधळ आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दूर केला जाईल का ही शंकाच आहे प्रशासनाने सीप समिती सारख्या समित्या स्थापन करून बक्षिसे पारितोषिके जाहीर करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले परंतु त्यांच्या नावाबाबत याद्यांमध्ये त्रुटी असतील तर त्याला जबाबदार कोण प्रशासनाने व्यापक जनजागृतीबरोबरच मतदार याद्यांमधील चुकाही तितक्याच तत्परपणे टाळल्या असत्या तर मतदारांना होणारा मनस्ताप गैरसोय टोळून टक्का निश्चित वाढेल पण त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली कार्यतत्परता आणि कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे मतदान प्रक्रिया पार पडत असताना प्रशासनाकडून झालेल्या मतदानाची आकडेवारी तास दोन तासांनी दिली जात होती मतदान संपल्यानंतर रात्री उशिरा झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली मात्र त्यानंतरही दोन ते तीन वेळा मतदानाची आकडेवारी अपडेट करण्यात आली असली तरी मंगळवारी चौदा मेला दुपारपर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही मतदान यंत्रावर मतदान घेण्यात आले संगणकावर आकडेमोड करण्यात आली मग अंतिम आकडेवारीचे घोडे कुठे अडलं असा सवाल उपस्थित होत आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जर आकडेवारी संकलित करण्यास मोठा वेळ लागत असेल तर तंत्रज्ञानाचा फायदा काय प्रशासनाने तीन ते चार वेळा अपडेट केलेली आकडेवारी पाहून नागरिकांच्या मनातही संभ्रम आणि शंका निर्माण होत आहे दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची आकडेवारी शेवगाव बासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के राहुरी एकोणसत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के पारनेर त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के अहमदनगर शहर सत्तावन्न श्रीगोंदाम साठ टक्के श्रीगोंदा बासष्ट पॉइंट टक्के एक। टक्के कर्जत जामखेड पासष्ट एकूण त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झाले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा